आपल्या देशाची एवढी समृद्ध खाद्य संस्कृती, पण त्यावर आपल्याकडे कधी सिनेमे येत नाहीत. हा म्हणजे बावरची नावाचा सिनेमा येतो, पण सिनेमात असतं काहीतरी वेगळंच. आणि म्हणूनच शेफ नावाचा सिनेमा आला की आपल्या अपेक्षा वाढतात. पण पंचपक्वांनांनी भरलेलं ताट जेव्हा समोर येतं, त्यानंतर सगळ्याच अपेक्षा काही पूर्ण होत नाहीत. जॉन फावरोच्या शेफचा हा ऑफिशियल रिमेक. पण इथे राजा कृष्ण मेननने काय केलंय की मूळ सिनेमाचा गाभा तसाच ठेवलाय आणि पूर्णपणे वेगळी स्टोरी बनवली आहे. म्हणजे मूळ सिनेमात ट्विटर आणि फूड क्रिटिकचा जो एक लांबलचक भाग होता, त्याला पूर्णपणे फाटा दिलाय आणि त्या उलट त्याने भर दिलाय तो कौटुंबिक मूल्य आणि नातेसंबंधांवर. अरे के साथ और टाइम नहीं स्पेंड कर सकते तुम, ही नीड्स हिज डैड. दो तीन दिन में वापस जाना है मुझे. पण त्यामुळेच एक प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आता मिशलिन स्टार शेफ सैफ अली खान त्याचं पाककौशल्य वगैरे फारसं दिसतच नाही. त्या उलट कोचीमधलं स्ट्रीट फूड किंवा दिल्लीतल्या चांदनी चौकमधले छोले भटुरे किंवा लंगरमधलं जेवण किंवा ढाब्यावरची लस्सी आणि टोमॅटोची चटणी यांच्या स्वादामधून बाप आणि मुलाचं नातं घट्ट होताना दाखवलंय. पण त्यामुळेच हळूहळू मग सिनेमा जो आहे तो रेग्युलर बॉलिवूड सिनेमांसारखाच टिपिकल वागायला लागला. प्रिया सेठच्या कॅमेऱ्यातून टिपलेलं केरळचं सौंदर्य ते अप्रतिम आहे. पण मग पुढे फूड ट्रकची जर्नी जी आहे, जी केरळपासून सुरू होते, गोव्याला जाते, गोव्याहून दिल्लीला जाते, तो अख्खा प्रवास जो आहे तो जाणवतच नाही. म्हणजे प्रत्येक शहराच्या स्वभावात मिसळत जाणारा रोशन कालराचा मेन्यू हे असं काही दिसत नाही. हां, आता ज्यांना रघु दीक्षितचं संगीत आवडतं त्यांना खुद्द रघुचं गाणं पडद्यावर बघायला मिळेल, ते तुम्ही एन्जॉय करू शकता. संवाद यातले जे आजच्या भाषेतले तेही तुम्हाला आवडतील. साऊथ वर्सेस नॉर्थ यांच्यातली हसत खेळत टक्कर तेही तुम्हाला आवडेल. पण स्वादिष्ट भोजन करताना आपण जसे गुंग होऊन जातो ना, तसं या सिनेमात होत नाही, कारण या सगळ्यात सातत्य नाही आहे. सिनेमाचं कास्टिंग तर एकदम भारी आहे. म्हणजे सैफच्या मुलाच्या रोलमध्ये जो स्वर कांबळे नावाचा अभिनेता आहे, त्याचा हा पहिलाच सिनेमा आहे कळल्यानंतर आश्चर्यच वाटतं, इतकं छान काम केलंय त्याने. पद्मप्रिया जानकीरामन आणि सैफ यांची केमिस्ट्रीसुद्धा मस्त जुळून आली आहे. एकतर पद्मप्रिया दिसते छान, अभिनयही छान करते, आणि तिचे डोळेसुद्धा खूप छान बोलके आहेत. बाकी चंदन रॉय सन्याल किंवा दिनेश प्रभाकर त्यांनी एकत्र मस्त धमाल केली आहे. सैफ अली खानचं कसं आहे ना, ॲक्शन किंवा टिपिकल रोमॅन्टिक फिल्म असेल ना, तर तो जितका अवघडलेला असतो तितका तो या अशा प्रकारच्या सिनेमात सहज वावरतो, एकदम खुलून दिसतो. यात तर तो फुल दिल चाहता है फॉर्ममध्ये. आणि यातली सगळी कॅरेक्टर्स खूप छान लिहिली आहेत, हे खूप महत्त्वाचं. अगदी दिल्लीतले रामलाल चाचासुद्धा लक्षात राहतात, आवडून जातात. काय राजाकृष्ण मेननने एक पूर्णपणे वेगळी डिश सजवली आहे, काहीतरी ओरिजिनल विचार केला आहे याचं कौतुक आहेच. पण जितकी चांगली ती डिश सजवली आहे तितके त्यातले पक्वान्न स्वादिष्ट नाही आहेत, याचंच वाईट वाटतं. आणि म्हणूनच या शेफला मी देतोय 3 पॉपकॉर्न. बरं, याशिवाय या आठवड्यात मराठीतले 3-3 अवॉर्ड विनिंग सिनेमे रिलीज झालेले आहेत, तर त्याचे रिव्ह्यूजसुद्धा तुम्ही आमच्या या अद्भुत चॅनलवर बघा. आणि जर तुम्ही सिनेमे पाहिले तर सिनेमे बघून तुम्हाला काय वाटलं त्याबद्दलसुद्धा आम्हाला सांगा, त्याबद्दलही कमेंट टाका. पण त्याआधी आमचं हे अद्भुत चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा.